बीड जिल्हा दौऱ्यावरती असलेल्या पंकजा मुंडे यांच्या जनता दरबारानंतर आता महिलांनी गोंधळ घातल्याची माहिती समोर येत आहे. काही महिलांनी भाजप कार्यकर्ता असलेल्या एका संस्था चालकाला धक्काबुक्की केली. गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांचा पगार संस्था चालक अनुरत सानप उचलत असल्याचा आरोप या महिलांनी केला. त्यामुळे पगार मिळावा या मागणीसाठी काही शिक्षकांच्या पत्नींनी पंकजा मुंडे यांच्याकडे दाद मागितली. मात्र पंकजा मुंडेंनी देखील चौकशी करू असं उडवाउडीचं उत्तर दिल्यानंतर पीडित शिक्षकांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. यावेळी संस्था चालकानं महिलांना शिवीगाळ करताच महिला आक्रमक झाल्या आणि पुन्हा मोठा गोंधळ उडाला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24